गोर गरिबांचा डॉक्टर, डॉक्टर उदय हजारे। खानापूर आणि खानापूरच्या 12 वाड्यांच्या परिसरात हजारे डॉक्टर हे नाव गोर गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे। पैसे असले नसले तरी हजारे डॉक्टरकडे गेले की उपचार मिळतात याची खात्री या भागातल्या लोकांना आहे। खानापुरात विटा रोडला हजारे हॉस्पिटल या नावाने सुरू असलेले हॉस्पिटल अनेक लोकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे। डॉक्टर उदय हजारे यांनी गेल्या 25 वर्षात या भागात आपल्या कामातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। हजारे डॉक्टर म्हटलं की प्रत्येकाला तो आपला माणूस वाटतो। डॉक्टरांचा स्वभाव अतिशय स्पष्ट, म्हणाल तर फटकर पण मन मोकळा, मनात काही न ठेवता स्पष्ट बोलणारे डॉक्टर म्हणूनच लोकांना आपले वाटतात। बोलण्यातला गावठी आणि रांगडा बाज उच्च शिक्षित असूनही त्यांनी जपलाय, कधी मोठेपणाचा आव आणला नाही, सामान्य माणसाशी आणि मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही। वैद्यकीय क्षेत्रात MD ची पदवी घेतल्यानंतरही हजारे डॉक्टरांनी खानापूर सोडले नाही। माझ्या पांढरीतील भागातील लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळत नाही म्हणून खानापुरात दवाखाना सुरू केला। प्रारंभी एका गाळ्यात प्रॅक्टिस चालू केली, नंतर सुसज्ज हॉस्पिटल उभारले। पत्नी डॉक्टर वैशाली हजारे यांच्या सोबतीने वैद्यकीय क्षेत्रात सेवा करत राहिले। आज डॉक्टर हजारे हे नाव अवघ्या भागाच्या तोंडी आहे। सामान्य घरातून गरिबीच्या ठेचा खात सुरू झालेला त्यांचा हा प्रवास बळ देणारा आहे। डॉक्टर उदय हजारे यांनी डॉक्टर म्हणून काम करताना नेहमी सामाजिक बांधिलकी जपली, अनेक वेळा मोफत आरोग्य शिबिरं घेतली। या शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या विविध तपासण्या मोफत केल्या, लोकांच्या डोळ्यांची ऑपरेशन मोफत करण्यास मदत केली। भागात टेंभूचे पाणी आले होते पण तलावाची रुंदी व खोली कमी असल्याने पाणी कमी साठत होते। हजारे डॉक्टरांनी पदर मोड करून सदर तलावाचे रुंदीकरण व खोलीकरण केले। त्याचा फायदा खानापूर शहराला झाला। सुसज्ज असे मंगल कार्यालय उभारले, तिथे अनेक गोर गरिबांच्या लग्न कार्याला मदत केली। ज्यांची परिस्थिती नाही अशांना कार्यालय मोफत दिले। मंगल कार्यालयात कोविड सेंटर उभारून भागातील कोरोना रुग्णांची सोय केली, लोकांना चांगले उपचार दिले। सदर कोविड सेंटरमधून उभारलेल्या पैशातून खानापूर शहरासाठी ॲम्ब्युलन्स खरेदी केली। या ॲम्ब्युलन्सची सुविधा मोफत दिली जाते, सेवा म्हणून हे काम केले जाते। डॉक्टर उदय हजारे यांनी अनेक सामाजिक कामात ते अग्रेसर असतात। मी समाजाचा देणं लागतो या भूमिकेतून सामाजिक बांधिलकी जपत असतात। हीच बांधिलकी घेऊन ते प्रभाग 9 मधून नगर पंचायतीला उभे राहिले आहेत। मी जनतेचा उमेदवार आहे, जनतेनेच मला उमेदवारी दिली आहे। मला माझ्या खानापूरचा सर्वांगीण विकास करायचा आहे। मला खानापूर शहरातल्या नागरिकांना सर्व सोयी सुविधा द्यायच्या आहे। माझे गाव प्रगतशील असले पाहिजे, माझ्या गावातल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी मी उभा राहिल्याचं ते सांगतात। खानापूरचे लोक मला मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचं ते विश्वासाने सांगतात। पाहूयात ते काय म्हणाले। मी जनतेसमोर वॉर्ड नंबर 9 मधून घराणेशाहीच्या विरोधात उभा राहत आहे। गेली 25 वर्ष मी या वैद्यकीय सेवेत खानापूर येथे आहे। मी कुठल्याही सिटीमध्ये कुठेही जाऊन व्यवसाय केला असता तर आजपेक्षा खूप जास्त काही मिळवलं असतं, परंतु माझ्या इथल्या आतूनच माझ्या असं वाटलं मला की बाबा मी माझ्या जन्मगावातच आपला हॉस्पिटल स्थापन करून आपल्या गावची सेवा द्यावी, ह्या हेतून मी खानापूरमध्ये गेली 25 वर्ष व्यवसाय करत आहे। व्यवसाय म्हणण्यापेक्षा ही एक प्रकारची सेवाच आहे, याच्यातून बऱ्याच जणांना मी माझ्या मी जी गरीब परिस्थितीतून हलाकीतून आलेलो आहे ते सगळे जे पेशंट माझ्यासमोर येतात त्यांना मी बघतो त्यांची परिस्थिती काय आहे काय नाही, आणि बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांची परिस्थिती हलाकीची असल्यामुळं त्यांना मी जेवढे शक्य आहे तेवढे फायद्याचे उपचार करून देतो आणि अत्यल्प दरात त्यांची सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो। मी माझे मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगेन की माझे शिक्षण हे मी वैद्यकीय शिक्षण हे मी शैक्षणिक कर्ज काढून आणि माझ्या गरीब आई वडिलांनी
मला जेवढे जमतील तेवढे त्यांच्याकडचे पैसे देऊन मला शिक्षणात मला कुठेही कमी पडू दिलेलं नाही आहे. मला कुठलाही राजकीय किंवा कुठलाही वारसा नसताना देखील मी या राजकारणासारख्या विषयात भाग घेत आहे. कारण एकच कारण म्हणजे की मी आतापर्यंत पाहिलं माननीय सुहास नाना शिंदे आणि अनिल बाबर माझे आमदार यांनी जे खानापूरच्या विकासासाठी गेल्या 5 वर्षात ते धोरण स्वीकारलं आणि त्यातून खानापूरचा जो विकास झाला, जे गेले 50 वर्ष विकासापासून वंचित असलेलं गाव आणि आत्ताच्या ह्या 5 वर्षात जे सुधारणा झाल्या त्यामुळे मी प्रभावित झालो. आणि बाकीची कामं बघितली, गल्लोगल्लीतले रस्ते, माझ्या वार्डातले पूर्वीचे रस्ते, आत्ताचे रस्ते, पूर्वीच्या सोयी, आत्ताच्या सोयी, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हे सिटी लेवलला गाव आल्यासारखं वाटतंय. आणि बाकीची कामं जी ज्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता, रामुसवाड्यासारख्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता, बाकीच्या वाड्या वस्त्यावर रस्ते नव्हते, ते सर्व रस्ते या विकास कामातून माननीय सुहास नाना शिंदे, अनिल बाबर आमदार यांच्या माध्यमातून झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की त्यांच्या आपण शब्दाला किंमत द्यायला पाहिजे आणि आपण सुद्धा थोडं राजकारणात आपलं ते ठरल्याप्रमाणे आपल्याला जेवढं राजकारणात पडायचं आहे तेवढंच पडलं पाहिजे. म्हणून मी माझी उमेदवारी आणि जनतेनं, वार्डातल्या लोकांनी आणि गावातील काही लोकांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही आज घराणेशाहीच्या विरोधात उभं राहताय, तर आमच्या शुभेच्छा. मग त्या स्वीकारल्या आणि मी माझा अर्ज दाखल केला. मला विरोधकांच्यावर कुठलीही टीका करायची नाही आहे. मला विरोधकांना कुठली जिरवायची भाषा वगैरे मी कधीही वापरणार नाही आहे. मी सुसंस्कृत घरातून आलेलो आहोत, त्यामुळे मी कधीही अरेरावीची जिरवायची भाषा कधीही वापरत नाही आहे. मला निवडून आल्यानंतर खानापूर हे एक टुमदार शहर, स्वच्छ सुंदर शहर, जे आता स्वच्छता अभियानात खानापूरचा राज्यात पहिला आणि देशात 22वा क्रमांक आला आहे, त्याच्याहून मला खानापूर नगरपंचायत कशी देशात पहिली येईल ह्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत आणि ते मी चालू ठेवणार आहे. मी माझी उमेदवारी ही मला परत म्हणजे राजकारण म्हणून घेतलेली नाही आहे. मी माझी उमेदवारी ही खानापूरचा सर्वांगीण विकास, म्हणजे तळागाळातल्या लोकांना सुद्धा, माझ्या दृष्टीनं तळागाळातल्या लोकांना, आज युवकांना रोजगार नाही आहे, त्यांना MIDC चा प्रोजेक्ट माझी आणि नानांची तसेच आमदारांची चर्चा तसेच विश्वजित कदम राज्यमंत्री त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. MIDC चा प्रोजेक्ट खानापुरात कसा येईल आणि आपल्या जे मुलं जे आहेत खानापुरातली त्यांना कसा रोजगार मिळेल, तसेच खानापुरात एक ITI कॉलेज व्हावं या दृष्टीनंही माझे प्रयत्न आमदार तसेच विश्वजित कदम यांच्याकडे मी आवर्जून हे प्रश्न मांडलेले आहेत आणि मी 100% ते दोन्हीही प्रकल्प करून घेणार आहे.